मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये अमोलने प्लॅन केलेल्याप्रमाणे अप्पी अर्जुनची डेटला सुरुवात झाली असते अप्पी अर्जुनला विचारते कुठून सुरुवात करायची तर अर्जुन बोल अर्जुनला जुने दिवस आठवतात आणि अर्जुन बोलतो आल अल, आलू गोळ्यापासून सुरुवात करायची तर अप्पी अर्जुन डेटला सुरुवात करत असतात तेवढ्यात कदम बोलतात हे सर्व आम्ही तुमच्या आवडीचं केलेलं आहे हां बघा बघा कसं वाटलं आम्हाला सांगा तर अर्जुन बोलतो ठीक आहे मग अर्जुन आणि अप्पी जेवणाला सुरुवात करते तेवढ्यात तिथे खाली रुपाली आणि आर्या आली असते रुपाली द दर, रुपाली दरवाजा वाजवते तर मोना दार उघडते मोना बोलते बरं झालं तुम्ही आल्या तर चला चला वर ते लोक वर आहे रु मोना आर्या आणि रुपालीला वर घेऊन जाते ते तिथे वरती अर्जुन आणि अप्पीचं जेवण सुरू करणारच असतात तर रुपाली बोलते थांबा आणि बोलते अर्जुन भाऊजी तुमचा साखरपुडा झाला आहे आर्यासोबत आणि तुम्ही इथे मस्त डेट प्लॅन करता आहे तर आर्या मस्का लावून बोलते जाऊ बाई जाऊ द्या ना अर्जुन सर्व अमोलसाठी करतो आहे अमोलच्या प्रेमाखातर करतो आहे अर्जुन बोलतो रुपालीला की रुपाली, रुपाली मी आत्ताच आलो आहे अमोलने सर्व प्लॅन करून ठेवलं होतं म्हणून आम्ही जेवायला बसलो इथे रुपाली बोलते तरी पण भाऊजी तुम्ही चुकीचं करताहेत आर्या बोलते मी जाऊबाईंना घरी एकटं वाटत होतं म्हणून मी त्यांना इथे घेऊन आली तुम्हाला आवडला ना आता मी निघते अर्जुन तिला बोलतो थांब आर्या जेवण करून जा तर आर्या बोलते नाही आई एकटी आहे घरी मी आईसोबत जेवेल अर्जुन बोलतो नाही तू जेवण करून जा तर मग आर्या बोलते मला सगळ्यांसोबत जेवायला आवडेल तर अमोल खूप चिडलेला असतो अमोल बोलतो बाबा मी हे तुमच्या दोघांसाठी प्लॅन केलेलं आहे ना डेटचं तुम्ही दोघं जेवा ना तर अर्जुन अमोलला समजवतो बेटा आ, मा आणि मी कधी नंतर डेटला जाऊ आता आपण सगळे मिळून जेवण करूया तर अमोल खूप चिडतो आणि अमोल नाराज होऊन जातो तर इकडे दिप्याही आर्याला बोलतो ना तर आपी बोलते दीप्यात बोलू नको हे पाहून रुपाली खूप खुश होते आणि इकडे सर्व लोकं जेवायला बसतात इकडे मोना रुपालीच्या कानात येऊन बोलते बरं झालं तुम्ही इथे आल्या नाहीतर काय झालं असतं हे लोक मस्त डेट प्लॅन केली असती रुपाली बोलते आगे आगे देखो होता है क्या मग मोना रुपालीला अर्जुन आणि अप्पीच्या रूममध्ये घेऊन जाते रुपाली तिथे अर् अर्जुन अमोल आणि अप्पीचा फोटो बघते तिला तिला खूप चीड येते आणि ती बोलते बरं झालं मी इथे आलं नाहीतर हो त्याचं नव्हतं झालं असतं आता बघा मी काय करते आर्याचं जेवण झालं असते आर्या निघत असते तर रुपाली मस्का लावून बोलते आर्याला सोडून या ना भाऊजी तिथे रो अप्पी पण उभी असते मग अप्पी बोलते मी येते आत्मनुप्देशन अर्जुन आर्याला सोडायला जातो अप्पी अर्ज आर्या आणि अर्जुन बाहेर बोलत असतात तेवढ्या तिथे ते ते अप्पी येते अप्पीला बघून आर्या अर्जुनला जाणून बुजून मिठी मारते या अप्पीला आवडलेलं नसतं तर अप्पी मागे निघायला जाते तर अर्जुन बोलतो थांब अप्पी त्यानंतर इकडे अमोल रुसलेला असतो दीप्या त्याला येऊन बनवतो आणि ते लोकं दुसऱ्या प्लॅनला सुरुवात करतात इकडल्या रूममध्ये कदम आणि बापू असतात आणि बापू कदमां बापू कदमांसोबत आजच्या घडलेल्या प्रकारबद्दल बोलत असतात त्यांना आजचं बरं वाटत असतं रुपाली इथे आली आहे म्हणून तर त्यानंतर इकडे अर्जुन अप्पीच्या रूममध्ये येतो अप्पीला बोलतो रुपाली बहिणी इथे आलं तुला आवडलं ना अप्पी तर अप्पी साफ शब्दात बोलते मला नाही आवडलं त्यांनी आपल्या मदत जे काही केलं आहे ते मला आवडलं नाही त्यांनी नवरा बायकोच्या मदत पळायला नको होतो आणि त्यांनी आपल्या एकदम डिवॉर्सपर्यंत आपल्या सहीन घेतपर्यंत त्यांनी कारनामे केले हे मला आवडलेलं नाही आहे आणि इथेच आजचा भाग संपतो धन्यवाद